अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पत्नीकडून पतीच्या प्रियसीला मारहाण केल्याचा प्रकार जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे घडला असून जामनेर तालुक्यातील शिंगायत येथे आपल्या प्रियसीसोबत राहणाऱ्या दिलीप पितांबर पवार वय वर्ष 32 या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून सदरील घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या पत्नीसह इतर नातेवाईकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालय गाठत प्रियसला बेदम मारहाण केली। सदरील मृत तरुण भुसावळ तालुक्यातील भिलमणी येथील रहिवासी होता। पत्नीसह मुलांसोबत राहत असताना तो आपल्या प्रियसीसोबत भिलमळी गाव सोडून जामनेर तालुक्यातील शिंगायत येथे आला। मागील 5 महिन्यांपासून दिलीप हा आपल्या प्रियसीसोबत शिंगायत येथे रूम करून राहत होता। 2 ऑक्टोबर रोजी त्याच्या प्रियसीने त्याला मृत अवस्थेत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले। सदरील माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घातपाताच्या संशयावरून प्रियसीस बेदम मारहाण केली। दिलीपचा घातपात केला असल्याचा त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त करत जामनेर पोलीस स्टेशन येथे प्रियसी विरोधात तक्रार देण्यासाठी ते गेले असता शवविच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने मयताच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे म्हणत मृतदेह नेण्यास नकार दिला। अखेर दुसऱ्या दिवशी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीनंतर दिलीपच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत भिलवडी या त्याच्या राहत्या गावी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। जामनेर पोलीस स्टेशनला सदरील घटनेसंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।